भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांसोबत चर्चा केली असता विविध विषयांवर चर्चा केली. देशाचे पंतप्रधान हे स्वतः ओबीसी असून भाजपमध्ये सर्वात जास्त ओबीसी समाजाला न्याय मिळाला आहे, म्हणून भाजप हे ओबीसी विरुद्ध पक्ष आहे असे म्हणणे योग्य नसून जनता त्यांना धडा शिकवेल असे मत बावनकुळे यांनी मांडले. तसेच संजय राऊत यांच्यावर बोलताना ते म्हणाले की राऊतांना टीव्हीवर सतत यायची सवय झाली असून ते काहीही बोलतात, तसेच त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे जनतेला सुद्धा कळले असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षामध्ये सर्वात जास्त ओबीसी समाजाला न्याय मिळाला आहे. माननीय देशाचे पंतप्रधान स्वतः ओबीसी आहे. मागच्या मंत्रिमंडळात बघा, देशाच्या मंत्रिमंडळात अनेक 27 वर मंत्री ओबीसी घेतले. केंद्रामध्ये ओबीसी करता अनेक निर्णय केंद्र सरकारने केले. आता सुप्रीम कोर्टमध्ये केंद्र सरकार भांडलं तेव्हा वैद्यकीय विद्यार्थ्यांना आणि त्या ठिकाणी नॉन क्रिमिनलच्या मुलांना त्या ठिकाणी सवलत मिळाली. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार असताना ओबीसी मंत्रालय तयार केलं. अनेक ओबीसी मंत्री राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आलेत आणि एखाद्याचं कुठं पोटात दुखलं त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ पूर्ण झाला नाही म्हणून भारतीय जनता पार्टी ओबीसी अन्याय करताय असा कांगावा करणारे आपल्या स्वार्थाकरता करतायत. खऱ्या अर्थाने माझी त्यांना विनंती आहे की तुमचा व्यक्तिगत स्वार्थ असेल तर तुम्ही तुमच्या पक्षात जा, पण ओबीसी भारतीय जनता पक्ष हा ओबीसी विरोधी आहे असं बोलणं काही योग्य नाही आहे. जनता त्यांना धडा शिकवेल. भारतीय जनता पार्टीने नेहमीच ओबीसीला मोठं केलं आहे, ओबीसी समाजाला न्याय दिला आहे आणि आज महाराष्ट्रात जे मोठं नेतृत्व आहे अनेक ठिकाणी, आज दिल्लीमध्ये केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये, हे ओबीसी समाजाला केवळ भारतीय जनता पार्टीने दिला आहे आणि त्यामुळे स्वतःच्या स्वार्थाकरता कुणी गेलं त्यांनी ओबीसी समाजावर भाजप अन्याय करते असं बोलून जाऊ नका. तुमचा स्वार्थ कळवा आणि नंतर त्या ठिकाणी असे असा शब्द प्रयोग करा. संजय राऊतांना दिवसभर टीव्हीचा स्पेस घ्यायचा असतो, ते सकाळी उठल्या टीव्हीचा स्पेस घेतात, दिवसभर टीव्हीवर राहण्याची त्यांना सवय पडलेली आहे आणि त्यामुळे ते काय बोलतील आणि काय सांगतील त्या सर्व कपोल कल्पित असतं. संजय राऊतांवर किती विश्वास ठेवायचा हे राज्याच्या जनतेला कळलाय. नाही, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये 1000 गोष्टी चुकीच्या घडता आहे. मागासवर्गीय अन्याय करणाऱ्या घटना घडताय. आज मागासवर्गीयांच्या अनेक प्रकरणं समोर येत आहे. दलित मागासवर्गीय लोकांवर अन्याय होत आहे. आज गृह खातं, समाज कल्याण खातं सारं चूप बसलं आहे. महिला आयोग चूप बसलेला आहे. खऱ्या अर्थाने हे सरकार रेटून नेत आहे, संवेदनशीलता आहे सरकार.